नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर बी फार्म किंवा फर्स्ट इयर फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला जर ॲडमिशन घेत असाल तर रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी मुदतवाढ झालेली आहे. पूर्वी रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट जी 20 ऑगस्ट होती ती बदललेली आहे आणि आता रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट या ठिकाणी 22/8/2024 असणार आहे. अर्थात रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट 22/8/2024 झालेली असल्यामुळं पुढील वेळापत्रक देखील या ठिकाणी बदललेलं आहे. 22/8/2024 रजिस्ट्रेशन आणि 23/8/2024 तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं करू शकता. तर या ठिकाणी बदललेलं वेळापत्रक आता तुम्हाला वेबसाईटवरती दिसत नाही, ते उद्या सकाळपर्यंत कदाचित अपडेट होईल. पण या ठिकाणी एक गोष्ट बघू शकता, न्यूजमध्ये आणि इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये तो मेसेज पॉपअप होत आहे. खाली इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक नोटिफिकेशन नावाचा पर्याय आहे. तिथं तुम्ही बघू शकता की जी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे तर ते नोटिफिकेशन या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्ही ती फाईल ओपन करून बघू शकता. त्या फाईलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे आणि जे बदललेलं वेळापत्रक आहे ते पाहता येईल. तर या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही, खाली आल्यानंतर डेट ज्या बदललेल्या आहेत ते बघूया. रजिस्ट्रेशनसाठी आता या ठिकाणी शेवटची तारीख 22/8/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर 23/8/2024 तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येईल. ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. ई स्क्रुटिनी केलं तर कॉलेजवरती जायची आवश्यकता नाही आहे, ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल. फिजिकल स्क्रुटिनी असेल तर कॉलेजवरती तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन फॉर्म व्हेरीफाय करावा लागेल. ई स्क्रुटिनी ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांनी वेळोवेळी लॉग इन करून पहा की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे का. आणि त्या ठिकाणी डॅशबोर्डवरती तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट कॉपी भेटते फॉर्म कन्फर्म झाल्याची, ती देखील डाऊनलोड करा. आता पुढं बघूया या ठिकाणी पुढचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे. या ठिकाणी तात्पुरती गुणवत्ता यादी ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट बोलतो ती कधी येणार आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तात्पुरती गुणवत्ता यादी अर्थात प्रोविजनल मेरिट लिस्ट बोलतो ते 25/8/2024 रोजी येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता 26 ऑगस्टच्या दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता. प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी यामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळल्या असतील तर तुम्ही ग्रीव्हियन्स अर्थात आक्षेप नोंदवून त्या ठिकाणी बदल करून घेऊ शकता. ज्यावेळेस प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल तुमचं नाव, कास्ट, कॅटेगरी आणि अगदी जेंडरसुद्धा चेक करा. कारण बऱ्याचदा या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट बनत असताना किंवा अनेकदा असं होतं की टेक्निकल एररमुळे जेंडर देखील चेंज झालेलं आहे काही जणांचं. त्या ठिकाणी तशी काही त्रुटी आढळली तर तुम्ही ग्रीव्हियन्स टाकून फॉर्म एडिट करून जे काही बदल करून घेऊ शकता. काही तुमचे डॉक्युमेंट द्यायचे राहिले असतील त्यापूर्वी तर ते देखील ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये अपलोड करू शकता. फिजिकल स्क्रुटिनी असेल तर त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन सबमिट करू शकता. आत्ताच जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आले असतील, आत्ता देखील फिजिकल स्क्रुटिनी असेल तर त्या संबंधित स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन तुमचा फॉर्म कॅन्सल करून पुन्हा त्या ठिकाणी फॉर्ममध्ये कॅटेगरीचे डॉक्युमेंट ॲड करून कॅटेगरीमध्ये तुम्ही स्वतःला कन्वर्ट करून घेऊ शकता. फायनल मेरिट लिस्ट 30 ऑगस्ट रोजी येईल. त्यानंतर या ठिकाणी कॅपराऊंडचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी सविस्तररित्या अद्याप काहीच माहिती दिलेली नाही आहे. कदाचित पुन्हा एकदा मुदतवाढ होऊ शकते, अनेकांचे काही डॉक्युमेंट नाही आहेत आणि बऱ्याचदा असं मुदतवाढ ही होत राहत असते. आणि काही वेळा ते ट्राय करतात की डिप्लोमा आणि बी फार्म थोडंसं पॅरलल ठेवायला बघतात, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा डी फार्म बी फार्म निर्णय झालेला नसतो. तर जी काही मुदतवाढ होईल, बदललेलं वेळापत्रक आहे, ते अपडेट आपल्या चॅनलवर दिलं जाईल. जेव्हा कॅपराऊंड संदर्भात वेळापत्रक येईल, कधी तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची, ती देखील माहिती उपलब्ध झाली की आम्ही तुम्हाला कळू. त्याशिवाय तुमचं देखील कर्तव्य आहे की वेळोवेळी सी ई टी सेलची वेबसाईट येऊन पाहत राहा, त्या ठिकाणी लॉग इन करून चेक करत राहा काही बदल झालेले आहेत का, काही महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे का. मी तर चॅनलवरती महत्त्वाचं अपडेट देईलच, पण तुम्ही देखील वेळोवेळी चेक करत राहा. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाचं अपडेट होतं. पुन्हा काही महत्त्वाच्या सूचना देतो. फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे, त्याच्यावरती स्टॅम्प आहे. ई स्क्रुटिनी केला असेल तर वेळोवेळी लॉग इन करून चेक करा किंवा तुम्हाला फॉर्म कन्फर्म झाल्याचा मेसेज आला आहे का पहा. लॉग इन करून देखील चेक करत राहा, फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सांगत असतात. तशा पद्धतीनं फॉर्म तुम्हाला एडिट करावा हा लागत असतो. त्याशिवाय त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर लॉग इन केलं तर जर तुमचं ई स्क्रुटिनी असेल तर त्या ठिकाणी एक ॲक्नॉलेजमेंट कॉपी येत असते, ती डॅशबोर्डवरती आहे, ती देखील डाउनलोड करून घ्या. काही डॉक्युमेंट राहिले असतील, आत्ता ते आले असतील तर आत्ता देखील तुम्ही ग्रीव्हियन्स टाकून अपडेट करू शकता. फिजिकल स्क्रुटिनी असेल तर थेट त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही बदल करून घेऊ शकता, कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. जर आत्ता नसेल तर ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये देखील त्या गोष्टी जमा करू शकता. तर हे काही महत्त्वाचं अपडेट होतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी
फर्स्ट इयर बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसीला ॲडमिशन घेत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, काही जणांनी मला डाऊट विचारलेला होता की बी फार्म आणि फार्म डीसाठी वेगळा वेगळा फॉर्म भरावा लागतो का, तर असं काही नाही आहे. तुम्ही बी फार्मसाठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचवरती तुम्ही फार्म डीला देखील फॉर्म भरू शकता, ऑप्शन फॉर्ममध्ये फार्म डी देखील टाकू शकता. फक्त त्या ठिकाणी एक चेक करा, तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यावरती त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट कॉपीमध्ये देखील लिहिलेलं असतं की यू आर एलिजिबल फॉर बी फार्म ऑर फार्म डी. जर तुम्हाला मिनिमम 45% जो क्रायटेरिया आहे फार्म डीसाठी तो जर तुम्ही फुलफिल करत असाल तर त्या ठिकाणी फार्म डीसाठी देखील तुम्ही एलिजिबल असणार आहात. ग्रुपचे मार्क्स मी सांगतो आहे, ग्रुपचा क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर आणखीन काही डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा. बऱ्याच जणांनी वारंवार कमेंटमध्ये जे विचारलेले डाऊट आहेत तर त्यामध्ये असे आहेत की ऑप्शन फॉर्म कधी भरायचा, तर ते वेळापत्रक अजून आलेलं नाही आहे. एज्युकेशन लोन मिळू शकेल का डी फार्म आणि बी फार्म? हो, दोन्हीला एज्युकेशन लोन मिळू शकतं. तुमचा ऑनलाईन नंबर लागला असेल तर कॉलेजमधून जे तुम्हाला फी स्ट्रक्चर मिळतं ते घेऊन तुम्ही जवळच्या बँकेने इन्क्वायरी करा. ऑलरेडी आपण जे काही स्कॉलरशिप आहे त्याबाबतीत व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. थिंक बऱ्यापैकी तुमचे डाऊट मी सॉल्व्ह केलेले आहेत. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी फर्स्ट इयर बी फार्म और फार्म डीला ॲडमिशन घेत असतील तर त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.